थांबा तुम्ही चाळीस आमदार कुठे जाणार नाही, तुमचीच कामं करणार आहे, जरा ग्रह बसा. एक दिवस तरी विरोधी पक्षाचं ऐकू द्या. तुमच्याकरता खास तिथं वेगळं ऑफिसच उघडले, काळजीच करू नका. तुम्हाला 40 लोकांना तर लय सांभाळायचं आहे. आपण का बसून बोलताय? सगळे केस ना केस तुमचे गेले, माझे जायला लागले. आता आता आपण बसून कशाला बोलतोय? कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही. सगळे दिवस सारखे नसतात. कधी आपल्याला एकत्र यावं लागेल सांगता येणार नाही. ऐका जरा, अहो एक मिनिट, आपण एकत्र काम केले शंभूराजे, बोलत असताना मध्ये बोलायचं नसतं. पाऊस चांगला झाला, कोरडा दुष्काळ नाही, ओला दुष्काळ पडलाय. कशाचा सांगता पाऊस चांगला झाला? दुष्काळच आहे ना. मुख्यमंत्री महोदय, आपण आत्ताच्या पुरवणी मागण्यामध्ये आपल्या 40 लोकांना साधारण 50-50 कोटीची कामं दिलेली आहेत. आपल्या म्हणजे शिंदे ग्रुपला, तुमच्या बरोबर शिंदे गटाला आहे. बर, ते काय तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. त्याच्यामध्ये भाजपनी पण 50-50 कोटीची कामं त्या ठिकाणी घेतली, हे बरोबर आहे. माझं म्हणणं काय, असा दुजेभाव त्या ठिकाणी करू नका. त्याच्या संदर्भामध्ये आपणच मंत्रिमंडळामध्ये एकत्र असताना जी कामं मंजूर केली त्याला तुम्ही स्थगिती देणं हे बरं नव्हं. हे बरं नव्हं. हे वागणं बरं नव्हं. कधी कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही. सगळे दिवस सारखे नसतात. कधी आपल्याला एकत्र यावं लागेल सांगता येणार नाही. त्याच्यामुळं असं करू नका. शेवटी महाराष्ट्र आहे. हे काही जे काही हे सगळं होत असताना त्या लोकप्रतिनिधींनी काहीच चूक केलेली नाहीये. आणि असं असताना अहो थांबा विजयराव, तुमच्याकडे पण येतो, तुम्ही थांबा जरा. बबनराव त्यांना थांबवा तुम्ही. अध्यक्ष महोदय, ह्यामध्ये आता अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये तर मतदारसंघ बघून हा भाजपचा हा शिवसेनेचा हा राष्ट्रवादीचा हा काँग्रेसचा असं तर झालं नाही. जे नुकसान झालं ते झालेलं आहे. जे खरडून गेलेले त्या लोकांनी काय, त्या लोकांचा काय दोष आहे? त्यांना तिथं द्या ना. तुम्ही पत्रकार परिषद घेताय, तुम्ही त्या ठिकाणी सांगताय, परंतु एक गोष्ट फार लाजीरवाणी घडली. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या घटना घडत असताना ठीक आहे, मुख्यमंत्री महोदय तुम्हाला महाराष्ट्राचा दौरा देखील महत्वाचा वाटला त्याबद्दल दुमत नाही, परंतु त्या दौऱ्यात तुम्ही जात असताना, तुमचे काही मंत्री जात असताना क्रेननी मोठे मोठे हार घालण्याचं काम चाललेलं होतं. अरे तिथं माणसं मरतायत, आत्महत्या करतायत, आणि आपण काय करतोय त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही आदेश काढायला पाहिजे होता की सध्याची परिस्थिती राज्याची बिकट आहे, कुणी अशा प्रकारचे सत्कार स्वीकारू नका, थोडस शांतपणे घ्या, अशा पद्धतीनं वागू नका. राज्याचा शेतकऱ्याच्यावर संकट येतं तेव्हा सरकारने शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम करायचं असतं, सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी मजबूतीनं उभं राहण्याचं काम करायचं असतं. त्या माझ्या बळीराजाच्या, त्या माझ्या अन्नदात्याच्या, त्या माझ्या शेतकऱ्याच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करायचा असतो आणि त्यातून त्या शेतकऱ्याला बळ मिळतं. मुख्यमंत्री महोदय, पूर्वी आठवत असेल अशोकराव चव्हाण, दिलीपराव वळसे पाटील, भुजबळ साहेबांना 2003 दुष्काळामध्ये आपल्याकडे पाऊस पडत नव्हता. मुख्यमंत्री महोदय, आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही कृत्रिम पाऊस पाडला तरी त्याचा फायदा होणार नाही. जगामध्ये दुबई किंवा काही भागामध्ये कृत्रिम पाऊस पाडला जातो, परंतु सुशील कुमार शिंदे असताना आम्ही ठरवलं की कृत्रिम पाऊस पाडून जर त्यांचं संकट दूर होत असेल, जर त्यांना दिलासा मिळत असेल, तर ते आपण धाडस करू. 16 कोटी रुपये खर्च केले आणि कृत्रिम पाऊस पाडायचा प्रयत्न केला, काही भागात पडला, परंतु एक शेतकऱ्याच्यात मेसेज गेला की थांबा, ऐका ऐका ना, ऐका जरा, अहो एक मिनिट, आपण एकत्र काम केले शंभूराजे, बोलत असताना मध्ये बोलायचं नसतं. पाऊस चांगला झाला, कोरडा दुष्काळ नाही, ओला दुष्काळ पडलाय. कशाचा सांगता पाऊस चांगला झाला? दुष्काळच आहे ना. ओला दुष्काळ आहे ना, ओला दुष्काळ आहे ना. मी उदाहरण देत होतो
की त्या काळामध्ये तुम्हालाही माहिती आहे तुमच्याच मतदार संघामध्ये विंडमिल उभ्या केल्या त्यावेळेस काहींनी काढलं की ह्याची ब्लेड मोठी आहेत पाती मोठी आहेत आणि म्हणून ढग आडलीत असं सांगितलं की नाही काही जण तिथं तोडायला फोडायला निघाले होते की नाही लोकांच्या मनामध्ये कधी कधी अशा प्रकारच्या शंका येतात लोकांना समजून घ्यायचं असतं आणि म्हणून आम्ही म्हणतो की दुष्काळाच्या काळामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याच्या करताचा प्रयत्न झाला आणि शेतकऱ्याला एक आधार देण्याचा प्रयत्न केला गेला आताच्या काळामध्ये जो काही प्रसंग त्या शेतकऱ्यावर येतोय आणि शेतकरी आत्महत्या करतोय मुख्यमंत्री महोदय इथं काही काही तुमचे लोक सत्कार स्वीकारतात एवढे मोठे हार क्रेनला घालून त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतायत फोटो सेशन त्या ठिकाणी होतंय हे बरोबर नाही कारण अजूनही पाऊस चालू आहे अजूनही शेतकरी अडचणीत आहे हरिभाऊ बागडे साहेब तुम्हालाही ते मान्य करावं लागेल ही परिस्थिती आहे अहो सगळीकडचं आपण का बसून बोलताय सगळे केस ना केस तुमचे गेले माझे जायला लागले आता आता आपण बसून कशाला बोलतोय अध्यक्ष महोदय दर तीन मुख्यमंत्री महोदय अध्यक्ष महोदय मला या निमित्तानं सभागृहाला आणि राज्याला सांगायचंय दररोज तीन शेतकरी आत्महत्या करतायत ज्या वेळेस पासून मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे त्यांनी शपथ घेतली म्हणून मी म्हणत नाही कुणी असतं तर कदाचित घडलं असतं पण आज 45 दिवसात 137 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या काय त्या विधवा पत्नींनी करायचं काय त्यांच्या मुलाबाळांनी करायचं का त्यांना आधार वाटत नाही का असं वाटत नाही की नाही आम्हाला हे सरकार उघड्यावर पडू देणार नाही आमच्या आमच्या पाठीशी उभं राहणार आहे आपण नाही आत्महत्या केल्या पाहिजे